आता बातमी आहे नेवासाची. नेवासा मुळा सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सकाळी 10:30 वाजेपर्यंत 40% मतदान या मतदान केंद्रावर झालंय. दोन दिवसापासून सततधार पावसाची चालू होती, त्यामुळं मतदार आणि उमेदवार दोघेही धास्तावलेले होते. परंतु आज भगवंतांनी कृपा केली, ओघ दिली आणि मतदानाचा ओघ वाढलेला आहे. व्यवस्थित मतदान चालू आहे आणि मतदार जे जागृत आहेत याचीही कल्पना या माध्यमातून आलेली आहे. अनेक महिला मुली नवीन मतदार उत्साहानं आज मतदान करत आहेत. परंतु मतदार परत दिसाला आणि उमेदवार दोन्ही पावसामुळे दास्तावलेले होते. काही ठिकाणी रस्ते व्यवस्थित नसल्यामुळं म्हातारी माणसं आजारी माणसं जे आहेत तर त्यांना ने आण करण्यासाठी कुटुंबियांनासुद्धा त्रास होत आहे. परंतु तरीही शेवटपर्यंत मतदान होईल असं आम्हाला वाटतं. आज सोनईमध्ये एकदम मतदाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पावसाचं वातावरण असल्याने देखील मतदार घराबाहेर पडलेले आहेत. आपल्यासोबत काही तरुण मतदार आहेत, आपण त्यांना पण विचारून घ्यावा, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घ्यावा की एकंदरीत आज मतदानाविषयी त्यांच्या काय प्रतिक्रिया, काय सांगाल? या ठिकाणी अतिशय शांतपणे मतदान चालू आहे आणि लोक सुखुशीनं घराबाहेर पडू राहिले आणि शिस्तबद्धमध्ये मतदान चालू आहे. तुम्ही काय सांगा? आज सकाळपासूनच म्हणजे कालपासूनच पावसाचं वातावरण आहे, परंतु असं वातावरण असताना 7 वाजेपासून इथं रांगा लागलेल्या आहेत. बरेचसे आज 40% आत्तापर्यंत मतदान झालेलं आहे इथं आणि अतिशय शांततेत मतदान चालू आहे. मतदारांमध्ये उत्साह आहे, ते स्वतः होऊन घराबाहेर पडत आहेत आणि मतदानाला येत आहेत. ठिकाणी 2 दिवसांपासून पावसाचं वातावरण असतानाही काही स्थानिक मतदार काही औरंगाबाद काही पुणे बाहेर गावून ठिकाणी येऊन उत्स्फूर्तपणे मतदान करत आहेत, त्यामुळे आज चांगलं मतदान होईल असं आपण म्हणतो. एकंदरपर्यंत 40% मतदान झाल्याचं इथं ग्रामस्थांनी सांगितलं आहे आणि एकदम चांगला प्रतिसाद मतदानाला मिळत आहे. शांततेमध्ये मतदान चालू आहे, कुठल्याही प्रकारची अडीअडचण आत्तापर्यंत इथं आलेली नाही आहे आणि व्यवस्थितरित्या मतदान पार पडत आहे.